हेलो फ्रेंड्स, आज अपन आयएसएम वर्जन 6.2 सीटिंग बाबत जो पूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता त्याच्यामध्ये काही जणांना टाईप करताना अडचणी येत होत्या, त्या अडचणी सॉल्व करण्यास संदर्भात आपण आज त्याच्या पुढचा व्हिडिओ तयार करत आहोत. त्यामध्ये आपण प्रामुख्याने आयएसएमची सीटिंग आणि मराठी टाईप करत असताना वर्डमध्ये येणाऱ्या अडचणी ह्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की आपण जे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आयएसएम सीटिंग करताना लँग्वेज सेटिंगमध्ये तुम्ही मराठी घ्या, त्यानंतर टाईपरायटर रिमिंगटन मराठी घ्या, त्यानंतर तुम्ही कॅप लॉक ऑन ऑफ त्याच्यावरती ठेवा. स्विच की जी आहे ती कॅप लॉक ऑन किंवा ऑफ अशी ठेवायची, किंवा नम लॉकवरती ठेवा किंवा स्कोर लॉकवरती ठेवा. तुम्हाला जे काही सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही स्विच की ठेवू शकता. फॉन्ट टाईप जो आहे बिलिंगल व्हेब असेल किंवा युनिकोड असेल त्याच्यामध्ये तुम्ही फक्त युनिकोड फॉन्ट टाईप घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही टाईप केलेलं आहे तुम्ही ते कुठेही कॉपी पेस्ट करू शकता, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये चालू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये चालू शकतं. तुम्ही इथे जो टाईप केलेला मेसेज असेल किंवा मॅटर असेल तो तुम्ही डायरेक्टली मोबाईलवरती पाठवू शकता, वेबसाईटला टाकू शकता, किंवा तुम्ही इतर कुठेही कॉपी पेस्ट करू शकता. त्याला कुठेही अडचण येणार नाही, तुम्हाला कोणत्या फॉन्टची गरज पडणार नाही. तो ॲटोमॅटिक मंगल फॉन्ट घेतो टाईप करताना. इथे जे टाईप करण्याच्या पद्धती आहेत, इनस्क्रिप्ट पद्धत आहे, फोनेटिक इंग्लिश आहे आणि टाईपरायटर मराठी आहे. आपण टाईपरायटिंग स्कूलमध्ये किंवा टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये जे काही शिकतो तो टाईपरायटर रिमिंगटन मराठी शिकतो, ह्या पद्धतीने शिकतो. आणि त्याचा जो कीबोर्ड असतो तो मी तुम्हाला दाखवतो, तो ह्या पद्धतीने असतो. पहिला जो ए आहे ते त्यावरती आपल्याला अनुसार दिसतो, नंतर मात्रा दिसतो, नंतर क असतो, नंतर वेलेंटी असते, नंतर ह असते, पेज दिल्यानंतर इकडे फुल स्टॉप असतो, शे असतो, ए स काना र खाना. तर याला टाईपरायटर कीबोर्ड असं म्हणतात. दुसरा जो कीबोर्ड येतो तो इनस्क्रिप्ट पद्धतीचा कीबोर्ड येतो. इनस्क्रिप्ट कीबोर्ड जो आहे तो इंडियन गव्हर्नमेंटने आपल्या इंडियन लँग्वेजेससाठी तयार केलेला कीबोर्ड आहे. तो थोडासा वेगळा आहे, त्यामध्ये इथे मात्रा येतो, सिंगल मात्रा येतो, किंवा अर्धा शब्द जो आपण करतो तो त्यासाठी देणारा अर्धा किंवा त्याला आपण हलंत असं म्हणतात, तो हलंत येतो, वेलंटी येते, उकार येतो, प येतो किंवा र येतो, क येतो. तर ह्यांच्या सगळ्या जागा हे वेगवेगळ्या असतात, ठीक आहे. तर ह्या सगळ्या जागा शिकण्यासाठी तुम्हाला फोनेटिक किंवा इन्स्क्रिप्ट कीबोर्ड शिकणं गरजेचं असं आहे. आणि टायपिंग स्कूलमध्ये जो शिकवला होतो, टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवला होतो, रिमिंटन कीबोर्ड शिकवला होतो, तो सुद्धा तुम्ही त्यावरती घेऊ शकता. हे सगळे ऑप्शन आपल्याला आयएसएमने दिलेले आहेत. आणि युनिकोड घेतल्याचा फायदा असा आहे का, तुम्ही कुठली ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या, उबुंटू असू द्या किंवा तुमचे लिनक्स असू द्या, युनिक्स असू द्या किंवा तुमचे मोबाईलमध्ये असलेले अँड्रॉइड असू द्या, आयफोनमध्ये असलेले आयओएस असू द्या, ह्या सगळ्या ठिकाणी हा मेसेज किंवा मॅटर तुम्ही टाईप केलेला जसा तसा जातो. तिथे तुम्हाला कुठले बदल करावे लागत नाही किंवा फॉन्ट इन्स्टॉल करावा लागत नाही. तर आपण आता जाऊया आपल्या मुख्य अडचणीकडे. आपल्याला बऱ्याच वेळा जी अडचण येते की आपण टाईप करताना जे काही आहे, आता मी ते कॅप लॉक ऑन करतो म्हणजे माझं मराठी टायपिंग चालू होईल. अनुसार मात्रा क पहिल्यांटी श य स काना र काना ह्या पद्धतीने मी टाईप करू शकतो. जर मी चुकून काहीतरी वेगळं दिलं आणि मध्येच ते जर मराठीमध्ये होत असेल किंवा ते शब्द जोडले जात नसेल तर त्यासाठी सेटिंग काय करावी लागते, तर मी तुम्हाला ती आज दाखवणार आहे. तर ती सेटिंग करताना सगळ्यात पहिले तुम्ही इथे ऑफिस बटनवरती क्लिक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही MS Office 2013 किंवा 10 किंवा 7 वापरत असाल तर इथे तुम्हाला ऑफिस बटन दिसेल. पूर्वीच्या याच्यामध्ये फाईल मेनू नावाने दिसत होतं. त्यानंतर याचे जे सेटिंग्स आहेत ते इथे शेवटी आहेत वर्ड ऑप्शनमध्ये. इथे बाकीचा रेग्युलर मेनू आहे, फाईल सेव्ह करणं, ओपन करणं, न्यू घेणं, सेव्ह एज करणं, प्रिंट करणं, हे बटन्स आहेत. आपल्याला इथे जायचं आहे वर्ड ऑप्शन्समध्ये. ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या नॉर्मल सेटिंग दिसतात, पॉप्युलर सेटिंग, डिस्प्ले सेटिंग, प्रूफ सेटिंग, सेव्ह सेटिंग. आपल्याला जायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली जी गोष्ट असते टायपिंग रिप्लेस सिलेक्टेड टेक्स्ट, इथे तुमचं कंपल्सरी क्लिक पाहिजे. इथे बऱ्याच वेळा अनक्लिक असतं, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागतं. त्यानंतर बाकीचे जे आहेत ते नॉर्मल सेटिंग्स आहेत. त्यानंतर दुसरी जी गोष्ट असते, यूज द इन्सर्ट की टू कंट्रोल ओव्हर टाईप मोड. त्याच्यामध्ये ओव्हर टाईप होणं किंवा दोन शब्द एकत्र जोडणं जाणं
किंवा टाईप करता करता मध्येच इंग्लिश चालू होणं, तर इथे जर क्लिक नसेल तर ते कदाचित त्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणून इथे तुम्ही यूज द इन्सर्ट की टू कंट्रोल ओवर टाईप मोड ह्या ठिकाणी क्लिक करणं खूप गरजेचं आहे. येतं लक्षात? आता शेवटचा जो ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन जो आहे, कीप ट्रॅक ऑफ फॉर्मॅटिंग, ह्या ठिकाणी नॉर्मली क्लिक असतं, ह्या दोन्ही ठिकाणी क्लिक असतं, त्याच्या खालचा जो सब आहे मार्क्स फॉर्मॅटिंग कन्सिस्टन्सन्स, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अनक्लिक करणं गरजेचं आहे. आणि क्लिप ट्रॅकिंग ऑफ फॉर्मॅटिंग हे सुद्धा अनक्लिक करणं गरजेचं आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर पूर्वी जर इथे क्लिक केलेलं असाल आणि इथे तुम्ही अनक्लिक केलं तर ते क्लिक तसंच राहतं, तर त्यासाठी पहिले इथे क्लिक करायचं, नंतर त्याचा जो सब पॉईंट आहे मार्क्स फॉर्मॅटिंग इनकन्सिस्टन्सी, तर त्यावरती तुम्ही पहिलं अनक्लिक करून घ्यायचं आणि नंतर कीप ट्रॅकिंग ऑफ फॉर्मॅटिंगवरला सुद्धा अनक्लिक करायचं. लक्षात घ्या, दोन ठिकाणी क्लिक करायचं आहे, टायपिंग रिप्लेस सिलेक्टेड टेक्स, तर इथे तुमचं येस पाहिजे, टिक मार्क पाहिजे, त्याला जो टिक मार्क आहे तो करेक्टचा पाहिजे किंवा आपण त्याला सिलेक्टेड पाहिजे हे लक्षात घ्या. त्यानंतर यूज द इन्सर्ट की कंट्रोल ओवर टाईप मोड, इथेसुद्धा तुमचं सिलेक्शन आवश्यक आहे. आणि क्लिप ट्रॅक ऑफ फॉर्मॅटिंगवरती अनसिलेक्टेड पाहिजे, तिथे तो जो आहे तिथे कुठेही क्लिक न केलेलं पाहिजे, जर केलेलं असेल तर तुम्ही त्याला अनक्लिक करू शकता. त्यातला जो सब मेनू आहे मार्क्स फॉर्मॅटिंग इनकन्सिस्टन्स, त्यालासुद्धा अनक्लिक करा. हे जर दोन पॉईंट तुम्ही अनक्लिक ठेवले आणि वरती मी जे दोन पॉईंट सांगितले तिथे क्लिक ठेवलं आणि ओके केलं, आणि तुम्ही जर ISM चालू केलं, तुमचं कॅप लॉकवरती असेल, नम लॉकवरती असेल किंवा स्कोर लॉकवरती असेल, ते जर चालू केलं तर तुम्हाला प्रॉपरली टाईप करता येणार आहे. हा पहिला महत्त्वाचा भाग आहे. येतं? मी इथे टाईप करून दाखवतो. मला कुठलीही वेळंटी वगैरे जोडताना काही अडचण येत नाही. किंवा कुठलाही शब्द, जसं आता आणि शब्द टाईप करताना अडचण येते, बऱ्याच जणांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की सांगितले हा शब्द टाईप करताना मला अडचण येते, तर इथे येत नाही. तुम्ही प्रकाश शब्द टाईप करताना तुम्हाला अडचण येते, ती पण तुम्हाला इथे दिसणार नाही. असे वेगवेगळे जे शब्द आहेत ती ऑटोमॅटिकली जोडली जातील आणि व्यवस्थित टाईप होतील. त्यासाठी तुम्हाला ह्या तीन सेटिंग करणं गरजेचं आहे MS ऑफिसमध्ये, वर्डमध्ये. ओके, आता राहिला भाग दुसरा, की अजूनही तुम्हाला जर ती अडचण येत असेल तर अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ISM सेटिंग करायच्या आधी किंवा तुम्ही वर्डमध्ये सेटिंग करायच्या आधी एक गोष्ट तुम्ही चेक करून घ्या, का तुमच्या कंट्रोल पॅनलमध्ये जे काही प्रोग्राम्स असतात जिथे आपण इन्स्टॉल केलेलं असतात, तिथे एक लिस्टमध्ये तुम्ही गुगल इनपुट इन्स्टॉल केलेलं आहे की नाही हे एकदा बघून घ्या. बऱ्याच वेळा आपण मराठी टायपिंगसाठी वेगवेगळे टूल्स, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण तिथे इन्स्टॉल करत असतो, तर ते इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर्स आपल्याला अनइन्स्टॉल करणं गरजेचं आहे. तर ते कसं करायचं हे दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला स्टार्ट बटनवरती नेतो, कंट्रोल पॅनलमध्ये नेतो. कंट्रोल पॅनलमध्ये जर असा मोठा स्क्रीन भरून तुम्हाला लेआउट दिसत असेल तर तो चेंज करण्यासाठी इथं कॅटेगरी व्ह्यूमध्ये जा, प्रोग्राम्समध्ये जा, अनइन्स्टॉल प्रोग्राम्समध्ये जा आणि इथे तुम्ही चेक करा की इथे जर तुम्हाला गुगल इनपुट आहे का. आता इथे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीने टाईप करू शकतो, मला कुठली अडचण येत नाही. जर तुमच्या त्या लिस्टमध्ये गुगल इनपुट्स असेल किंवा इनपुट मराठी असेल तर त्यावरती डबल क्लिक करा. तुम्ही डबल क्लिक केलं का तो विचारेल तुम्हाला तो अनइन्स्टॉल करायचा का. आता सध्या मी ते यूजमध्ये आहे म्हणून त्यांनी विचारलं आहे की गुगल क्रोम मी काय करू, अनइन्स्टॉल करू, किंवा कधी कधी तो एरर दाखवू शकतो की इथं अनइन्स्टॉल केलं तर ते निघून जाईल, मला ते अनइन्स्टॉल करायचं नाही आहे. किंवा तुम्ही दुसरं काहीतरी टायपिंगसाठी वेगळं ISM व्यतिरिक्त काही टूल्स वापरत असाल तर ते सुद्धा अनइन्स्टॉल करून घ्या. फक्त ISM 6.2 ठेवा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पहिलं म्हणजे तुमच्याकडे जर गुगल इनपुट असेल तर ते अनइन्स्टॉल करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सेटिंग दाखवल्यात वर्ड ऑप्शनमध्ये जाऊन त्यामध्ये ॲडव्हान्समध्ये टाईप रिप्लेस सिलेक्टेड टेक्स्ट, यूज द इन्सर्ट की कंट्रोल ओवर टाईप मोड ह्या दोन गोष्टीला क्लिक पाहिजे आणि कीप ट्रॅक ऑफ फॉर्मॅटिंगला अनक्लिक पाहिजे. त्यावरती तो बॉक्स रिकामाच दिसला पाहिजे, त्यावरती टिक मार्क नको आहे.
किंवा त्याच्या खालचा सबमेनू जो आहे मार्क्स फॉर्मॅटिंग इनकन्सिस्टन्स त्यालासुद्धा टिकमार्क नको आहे. ह्या तीन गोष्टी तुम्ही करा. आणि चौथं, तुमच्या याच्यामध्ये जर गुगल इनपुट असेल तर ते अनइन्स्टॉल करून घ्या. तुम्हाला टाईप करताना कुठलीही अडचण येणार नाही. जर आली तर तुम्ही मला पहिल्याप्रमाणेच सांगा. याच्या आधी जसे तुम्ही रिक्वेस्ट पाठवल्या होत्या की टाईप करताना अशा अशा अडचणी येतात, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आपण त्यावरती सुद्धा वेगळा व्हिडिओ तयार करू. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर तुमचं समाधान झालं असेल, तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, इतरांचेसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि तुम्हाला जर अजून काही वेगळ्या अपेक्षा असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यानुसार नवीन व्हिडिओ तयार करून आपण आपल्या टायपर्स इन्स्टिट्यूट नावाच्या चॅनलवरती अपलोड करत राहू. सातत्याने व्हिजिट देत राहा. वेगवेगळे लेक्चर्स त्यावरती असतात कॉम्प्युटर रिलेटेड. सध्या आता स्कॉलरशिपचे पण लेक्चर्स त्यावरती लाईव्ह चालू आहेत. तेसुद्धा जे कोणी गरजवंत असेल त्यांच्यापर्यंत पाठवत जा. आणि असंच तुमचं प्रेम सातत्याने आपल्या चॅनलला देत राहा, आमच्या लेक्चर्सला देत राहा. धन्यवाद.